अरे तुम्ही शरद पवार साहेबांच्या नावा घरावर सुद्धा हल्ला केलात, तिथे भास्कर जाधव असल्या हल्ल्याला काय भीक घालतो? जा काय करायचं ते करा, तुम्हाला जे काय करायचं ते करा। मी रणांगणात पळकणारा माणूस नाही आणि संकटण्याला सुद्धा वेळ उधरण्याचं कारण नाही। मी इथे उभे आहे आणि तिथं 4-2 हजार माणसं ही भास्कर जाधवांनी होता का माने हे सांगायला तिथे उभे राहिलेत। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपले युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंदजी सावंत, त्याचबरोबर आपल्या पक्षाचे सचिव आणि खासदार विनायकजी राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, आणि ज्यांनी पडत्या काळामध्ये अतिशय समर्थपणे या ठाणे जिल्ह्याची शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे घेतलेली आहे, ते आपल्या सर्वांचे नेते आणि खासदार माझे मित्र राजनजी विचारे, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच विधिमंडळातील आमची सहकारी आमदार मंडळी आणि राजनजी विचारेंना समर्थपणे साथ देणारे पक्षाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बांधवांनो भगिनींनो, आणि या पदाधिकाऱ्यांना आपण सगळे हे निश्चितपणे सांगण्याकरता आलेले आहात की पाऊस असू दे ऊन असू दे, तुम्ही जो उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतलात, आम्ही देखील तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत हे सांगण्याकरता जातीनिशी उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनींनो, सहकारी मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, काल कुडाळला नेते अरविंदजी सावंत आणि मी, आमचे तिथले विधिमंडळातील सहकारी वैभव नाईक यांना अशाच पद्धतीनं अँटी करप्शन ब्युरोनं नोटीस दिली आणि तिथले देखील लोक, तिथली जनता हे आपले पक्ष पंथ भेद भाव जात पात धर्म विसरून सगळे वैभवजी नाईक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले। आज पुन्हा या ठिकाणी अशाच पद्धतीनं आपण सगळी मंडळी राजनजी विचारे आणि बाकी सर्वांच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या समर्थपणे त्याला विरोध करण्याकरता म्हणून आपण सगळे मोठे ताकदीने या ठिकाणी उपस्थित आहात। मला सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, ज्याचा उल्लेख सर्वांनी केला, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वर्गवासानंतर उद्धव साहेबांनी खूप कल्पकतेनं, खूप संयमीपणे आणि खूप नियोजनबद्धरित्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांपेक्षा 2 पावलं शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं। परंतु सातत्यानं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाबद्दल समाजामध्ये शंका कुशंका पद्धतशीरपणे निर्माण करणं, त्याबद्दल वेगवेगळ्या पातळीवर टीका टिप्पणी आरोप करणं, अशा पद्धतीचं काम सातत्यानं सुरू होतं। पण परवांच्या दिवशी आपला धनुष्यबाण ही निशाणी गोठली, शिवसेना हे नाव देखील गोठवण्याचा प्रयत्न झालाय, त्यानंतर आपल्याला नवीन मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे आणि आपल्या शिवसेनेला सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीचं शिवसेनेला नाव दिलेलं आहे। उद्धव साहेबांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या, तशाच प्रकारे एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी देखील शुभेच्छा दिली आणि उद्धव साहेबांना सांगितलं शिवसेना हे नाव गोठवण्याचा प्रयत्न झाला, याचं दुःख तर आहेच। शिवसेना प्रमुखांच्या देवाऱ्यामध्ये असलेला धनुष्यबाण ही निशाणी, त्यांनी जेव्हा कधी आपल्याला धनुष्यबाण 88-89 साली मिळाली, तिथपासून देवाबरोबर त्या धनुष्यबाणाची पूजा केली आणि आज ते धनुष्यबाण ही निशाणी जे धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केलंय, याचं दुःख तर तुम्हाला आहेच उद्धव साहेब, याचं दुःख तर तुम्हाला आहेच। पण मला असं वाटतं की नियतीनं तुमच्याकरता एक नवीन द्वार उघडलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं आता जे काही बरवाड शिवसेनेचं होईल ते माझे
जो उद्धव साहेबांचा असेल अशा करता म्हणून एक नवीन तुम्हाला संधी दिलेली आहे। नव्या शिवसेनेचा जन्म या ठिकाणी झालेला आहे। 19 जून 1966 साली शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला। मला असं वाटतंय की तुमच्या नेतृत्वाखाली आता नवीन शिवसेना उभी राहणार आहे, नवीन शिवसेना उभी करावी लागणार आहे। आणि ही शिवसेना उभी करत असताना आज कोणाला ज्या पद्धतीने तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत, कोणावर ईडीची कारवाई, कोणावर सीबीआयची कारवाई, कोणावर एनआयएची कारवाई, कोणावर इन्कम टॅक्सची कारवाई, आमचे नेते संजय राऊत यांचा काय दोष आहे? काय दोष काय? 55 लाख रुपयाची रिटर्न एंट्री। अरे 55 लाख रुपये कशाला म्हणतात? 50 कोटी एकेकाला तुम्ही दिले आणि 55 लाखाकरता म्हणून तुम्ही त्यांना जेलमध्ये बसवलेले आहेत। का बसवले? तर त्यांना देखील तुम्ही शिवसेना सोडा, नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल। संजय राऊतांनी सांगितलं मोडेन पण वाकणार नाही आणि शिवसेना आणि शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांना सोडणार नाही। मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना त्याच हिमतीनं त्याच ताकदीनं उभं राहावं लागणार आहे। म्हणावी ना हत्याकारीची नोटीस असेल, वैभव नाईकला त्या ठिकाणी एसीबीची नोटीस असेल, संजय राऊतांना जेल बघावा लागला असेल, किंवा काल सुद्धा आम्ही कुडाळमध्ये वगैरे गेलो होतो आमच्या घरावरचे हल्ले असतील। मी तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक कधीच कुठल्या गोष्टीचा उल्लेख करत नाही आणि सकाळपासून त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा मी केला नाही। पण आज पूर्वीचे सगळे शिवसेना आठवा, अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, अनेकांना त्या ठिकाणी शिक्षेला सामोरं जावं लागलं, अनेकांची नालबंदी झाली, अनेकांची केस उपटले गेले, त्यातून ही आजची आपली शिवसेना उभी राहिलेली आहे, त्यातून ही शिवसेना उभी राहिलेली आहे। आणि म्हणून या अशा प्रकारच्या त्रासाला अजिबात न डगमगता, या त्रासाला फार मोठं महत्व न देता तुम्ही आज महाराष्ट्राचा राज्य करताना, दिल्लीचा राज्य करताना सांगितलं पाहिजे, अरे होय आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, असल्या केसेस बिसेस ना आम्ही कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकून देतो। जा किंमत देत नाही, जा आणि किंमत देत नाही। ठाण्यामधली सभा झाली, आणखीन मग हिंगोलीची सभा झाली, मग आम्हाला नोटीस आल्या। या नोटीस बद्दल मी कधी साधा रिॲक्ट पण झालो नाही। झालो काय? कधी बघितलं तुम्ही? अरे काय आहे, एक गावठी म्हण आहे, पाटाच्या बायकोला काठीची भीती काय? शब्द वेगळा आहे, फक्त मी काठी वापरतो। कोणालाही भीती, कसलीही भीती, कोणाला नोटीशीची भीती? हे असल्या नोटीशीना भीक वगैरे आम्ही काय घालणारे लोक नाही। मी मध्यंतरी शिवसेनेत नव्हतो हे मला पुन्हा पुन्हा सांगायला लागतं, दुःख होतं। पण त्याही वेळेला मी कायदा आणि न्याय व्यवस्था न्यायमंत्री होतो, लाल दिव्याची गाडी कोर्टाच्या बाहेर ठेवायचो आणि कोर्टामध्ये समोर उभा राहायचो, त्यातली एकही केस राष्ट्रवादीची नव्हती, त्या सगळ्या केसेस शिवसेनेच्याच होत्या। मध्यंतरी मला जरा चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे ह्या अशा नोटीस बिटीस आहेत ना, ठेवा म्हणा सुनळी करून घ्या घालून तिकडे तिच्या आईला। कोणाला सांगतं ह्या नोटीसनी फोटीसनी या असल्या गोष्टी? आणि कसला भाऊ करतोय रे आपण? अरविंदराव सावंत इथं आहेत, विनायकराव राऊत आहेत। पूर्वी शिवसेनेवर केस झाली की शिवसैनिक एक तयार लागल्यासारखा छाती काढून चालायचा, तिच्या आईला एक केस झाली। मी आज तुमच्यावर केसेस व्हावे असं म्हणत नाही, काळ बदललाय ह्याची मला जाणीव आहे, पण जर जाणीवपूर्वक कोण केसेस करत असणार तर शिवसैनिकांना मी पाठ फिरवणार नाही, हे सुद्धा सांगण्याची गरज आहे, हे सुद्धा सांगण्याची गरज आहे। काल मी इथं उतरलो, अरविंदराव सावंत आणि विनायक राऊतांनी एअरपोर्टला माझी अतिशय उत्कृष्ट अशी सोय करून ठेवली होती। 100-150 पोलीस, 200 शिवसैनिक, कोण हार घालतोय, कोण तुरे घालतोय, कोण माझा सत्कार करतोय, कोण फोटो काढतोय। मी पुण्यकर्म करून आलो होतो सिंधुदुर्गातून, तुम्हाला माहिती आहे, बघितलं की नाही सगळं काय झालं मॅडम? आणि रात्री अचानकपणे माझं सगळं संरक्षण काढून टाकलं, मी सांगणार नव्हतो, सगळं संरक्षण काढून टाकलं। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही संरक्षण घेत नाही, मी संरक्षण मागत नाही। मध्यंतरी दिलीप वळसे पाटलांनी मला 7-8 पोलिसांचं संरक्षण दिलं, मी पत्र देऊन टाकलं की मला बाबा काय एवढं संरक्षण नको, मी काय फार मोठं पुण्यकर्म केलेलं नाही, कोणाला बुडवलेला नाही, कोणाला पिळलेलं नाही, कोणाचे 5 पैसे बुडवलेले नाही, कोणाकडनं खंडणी वसूल केलेली नाही, किंवा 50 खोक्याला सुद्धा मी काय हात लावलेला नाही।
त्यामुळे ते घरात कोणतरी येईल नाही, मला कोणतरी धरी याची मला भीती काही नाही, आणि म्हणून मला संरक्षण नको. पण तरी सुद्धा SPO चे 2-4 माणसं मला होती रात्री अचानकपणे गायब केली आणि माझ्या घरावर हल्ला केला. मी तिकडे जायला होतं की इकडे राहायला होतं, मग मी हाय नाही तो उभा, मी घाबरलोय काय? त्यांना मला सांगायचंय, अरे तुम्ही शरद पवार साहेबांच्या नावा घरावर सुद्धा हल्ला केलात, तिथं भास्कर जाधव असल्या हल्ल्याला काय भीक घालतो? जा काय करायचं ते करा, तुम्हाला जे काय करायचं ते करा. मी रणांगणात टप्पळ करणारा माणूस नाही आणि संकटण्याला सुद्धा वेळ धरण्याचं कारण नाही. मी इथे उभं आहे आणि तिथं 4-2 हजार माणसं ही भास्कर जाधवर अन्याय होता कामाने हे सांगायला तिथे उभे राहिलेत. शिवसेनेची खरी ही ओळख आहे. स्वतः आपले पक्षप्रमुख आठवतं का बघा, अरविंद सावंत त्यांच्याबरोबर होते भाईकाळ्याच्या शाखेमध्ये. आपल्या एका शिवसैनिकावरती शाखा प्रमुखावर काय ते अन्याय झाला, स्वतः उद्धव साहेब ठाकरे त्या शाखेमध्ये गेले आणि पोलिसांना जाब विचारण्याचं काम केलं. ही आपली खऱ्या अर्थानं ओळख आहे. आपण नात्या गोत्याचे एक नसू, रक्ताचे कदाचित एक नसू, जातीपातीचे एक नसू, पण या सगळ्यापेक्षा शिवसेना प्रमुखांनी आपली आपल्याला ओळख दिलेली आहे की ज्याच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे, ज्याच्या तोंडी शिवसेनेचं नाव आहे, ते सगळे एका जातीपातीचे धर्माचे आहेत. ही विचार सगळ्यांनी दिलेला आहे. आज राजीव गांधींची भारत जोडो यात्रा जबरदस्त चाललेली आहे. राष्ट्रवादी आंदोलन करते, शिवसेना आंदोलन, उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आंदोलन करते आणि बाकीचे असे घाबरले बावचळले. तुम्हाला मी सांगतो, नाना तऱ्हेचा प्रयत्न करून शिवसेना काही मागं हटत नाही आणि म्हणून त्यांना सांगायचंय असल्या केसेस विशेषना शिवसेनिक काय भीक घालणार नाही, घालता का रे? आणि ज्यांना कोणाला हद्दपारीची नोटीस येईल त्यांना मी आताच सांगतो की रद्द करायचा प्रयत्न करू, पण जिथं कुठं तुम्हाला जातील तिथं तुम्ही जाऊन शिवसेना वाढवा, तिथं शिवसेनेचं काम करा. घरदाराची कोणाला परवाय? कोणाला परवाय? आपले नामदार मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 25-25-25-30-30 वर्षे जेल भोगून आलेल्या शिवसैनिकांनी दिलेली मुलाखत काढून बघा. आणि त्याचबरोबर मिसाखाली 2.5 वर्ष गेलेले आनंद दिघे यांना एक निरोप केला होता जेलमध्ये असताना दिघे साहेबांना की तुम्ही फक्त एवढं म्हणा की मी त्या पत्रकाराजवळ काही बोललो नाही, उद्या तुम्हाला काही बोललो नाही, तुम्हाला उद्याच्या उद्या जामीन मिळेल. पण आनंद दिघेनी तो गेलेला निरोप, त्या माणसाचं मी नाव घेत नाही, ती चिठ्ठी मी सांगत नाही, पण आनंद दिघेनी त्याला निरोप दिला की ही चिठ्ठी ज्याच्याकडून आणलेस, ज्या काँग्रेसच्या नेत्याकडून आणलेस, त्याच्याकडे घेऊन दे आणि त्याला सांग मी जर उद्या कोर्टामध्ये असं म्हणालो की गद्दारला माफी नाही असं मी बोललोच नाही, असं जर मी म्हटलो तर शिवसेना प्रमुखांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराला मी डाग लावेन. आणि म्हणून 2.5 वर्ष काय, 10 वर्ष गेलो तरी चालेल, परंतु मी बोललो ते बोललो, मी माघारा जाणार नाही. त्या जिल्ह्यातले तुम्ही शिवसैनिक आहात हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा कोर्ट कचऱ्या तक्रारी ह्याचं काय जास्त भांडवल करत बसू नका. काय नाही तो एका दुसरा कोणतरी पानसरा पानसरच नव्हतो, हा पानसरे काय, मला ह्यानी कोणतरी नाव लिहून दिलं पानसरा, हा हो मला ह्याचं लिहून दिलं. मी म्हटलं कोण आहे तो ऑफिसर, तर म्हणजे पानसरा, बरोबर आहे ना? म्हणजे मी बरोबर बोलतोय पानसरा. असा एखादा पानसरा कोणतरी असेल हो विकाऊ. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फिरा, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फिरा. कधी नव्हे ते आपण सगळे लोक शिवसेना उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहिलो. पोलीस प्रेमाने येतात आणि म्हणतात साहेब सलाम तुम्हाला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि म्हणून असला पानसरा फानसरा तो गेला तिकडे उडत पाण्याबरोबर असं म्हणा. आणि पुन्हा एकदा माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे राहा आणि इथून उद्धव साहेबांना सांगा की अशा कितीही केसेस होऊ दे, किती तडीपारे होऊ दे, कितीही आमच्या घरांवर हल्ले होऊ दे, नाहीतर आम्हाला प्रसंगी प्राणाला मुकायची पाळी येऊ दे, पण आम्ही तुमची साथ सोडणार नाही. अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी गेला पाहिजे, तो जाईल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या नावाप्रमाणे या ठिकाणी तेजस्वी विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. सन्माननीय शिवसेना नेते अरविंदजी सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत.